महाडचे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश। महाड शहरात आमदार भरतश गोगावले यांची ताकद वाढली। तेज मराठीच्या बातमीला मिळाला दुजोरा। महाडचे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी घेतला अखेर बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश। सुनील कविस्कर आणि समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश। कालच आमच्या तेज मराठी न्यूज चॅनलने महाड नगर परिषदेचे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने महाड नगरपालिकेवर 2 वेळा नगराध्यक्ष म्हणून अधिराज्य गाजवणारे महाडचे सुपुत्र सुनील कविस्कर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि आमदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आमदार भरतश गोगावले यांच्या उपस्थितीत आपल्या निवडक समर्थकांचं बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी जाऊन प्रवेश घेतलाय। सुनील कविस्कर म्हणजे महाडचे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व असून सुनील कविस्कर हे महाड नगरपालिकेत सतत 30 वर्ष नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत। प्रथम शिवसेनेच्या महाडचा नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा बहुमान देखील सुनील कविस्कर यांच्याच नावावर असून कविस्कर ज्या पक्षात जातील त्या पक्षाची ताकद आपोआपच वाढत असते असं बोलले जात असून मध्यंतरी काळात कविस्कर मनसेमध्ये देखील जाऊन निवडून आले। मात्र पुढच्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षात गेले आणि स्वर्गीय माणिकराव जगताप यांनी त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षांची माळ घातली। ते आजतागत काँग्रेस पक्षात कार्यरत होते। मात्र मध्यंतरी काळात कविस्कर राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या प्रसारित झाल्या असल्या तरी मी प्रवेश घेतला नव्हता असे कविस्करांचे म्हणणे असल्याने हा महाड नगर परिषदेच्या तोंडावर असणारा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का मानला जात आहे। तर महाड शहरात आता आमदार गोगावले यांची ताकद आणखी वाढली असल्याचे दिसून येत आहे। कविस्कर यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश झाल्याने विरोधकांना मात्र आता चांगलाच फटका बसला असून 2 दिवसांपूर्वी आम्ही तेज मराठी न्यूज मार्फत प्रसारित केलेल्या बातमीला दुजोरा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।